पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. माळशिरस इथं त्यांची गाडी थांबवून एका शेतकऱ्यानं त्यांना शिदोरी दिली आणि ती त्यांनी माध्यमांना दाखवत आपल्या भावना व्यक्त केल्यात. कांदा ठेच आणि भाकरी ही शिदोरी आयुष्यभर लक्षात राहील असंही त्या म्हणाल्यात. पाहूयात. आज माळशिरसला सकाळी मी इंदापूरमधून जेव्हा आले तेव्हा माझी गाडी थांबवली आणि एका शेतकऱ्याने मला हे जे दिलेलं आहे म्हणजे माझं भाग्य खरं तर बघा कांदा आणि ठेचा भाकरी कांदा दिलाय मला शेतकऱ्यांनी शिदोरी दिली आहे. त्याची अपेक्षा आहे माझ्याकडून की मी कांद्याला चांगला भाव मिळून द्यावा आणि या अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा. म्हणजे माझं खरं तर भाग्य आहे. मी आयुष्यभर हा क्षण विसरणार नाही कारण ज्या प्रेमाने त्यांनी मला हे दिलेलं आहे हे खरंच माझं भाग्य. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.